आपल्या माणसाला मोठं म्हणायला शिका. अरे आई वडील असतील, मित्र असेल, तू माणूस केव्हा तुटतो सांगू? ज्यावेळेस आपलेच माणसं आपल्याला त्रास देतात त्यावेळेस तो माणूस तुटतो. तुम्हाला एक दृष्टांत सांगू. एक मुलगा शाळेतून निघाला, शाळेतून येत असताना त्याला वाटेमध्ये एक हिरा सापडला. तो हिरा घेऊन आईकडे आला. आई हे बघ मला काय सापडलंय. आईने बघितलं, अरे हा तर हिरा दिसतोय. पण आता जर मुलाला सांगितलं शब्बास बेटा हिरा सापडून आणलास, हा मुलगा रोज काही ना काही घेऊन येईल. म्हणून आईनं काय केलं, तो हिरा खिडकीतून बाहेर फेकून दिला. त्या मुलाला ओरडायला लागले, का रे काही पण घेऊन येतोस, काही कळत का काही पण आणतोस? तो मुलगा निघून गेला, आई बाहेरून गेली. खिडकीतून फेकलेला जो हिरा होता तो उचलला आणि तोच हिरा ती सोनाराकडे घेऊन गेली. सोनार दादाला सांगितलं, सोनार दादा अरे हा हिरा आणलाय, याचे मला 1000 रुपये तरी देशील की नाही? तर सोनारानं विचार केला, अरे हा लाखोचा हिरा आहे आणि फक्त 1000 रुपये म्हणते, हिला यातलं काही कळत नाही गाड्या. म्हणून त्यानं काय केलं, तो हिरा खिडकीतून फेकून दिला त्या सोनार दादानं आणि त्या बाईला ओरडला, काही पण घेऊन येतेस म्हणे, चल जा घरी. तिसरी निघून गेली, सोनार बाहेरून गेला. त्या सोनारानं तो हिरा उचलला आणि तोच हिरा ते रत्न पारख्याकडे घेऊन गेला. रत्न पारख्याकडे सोनार गेला आणि सोनार दादा त्या रत्न पारख्याला विचारतोय, ए दादा या हिऱ्याचे मला 1 लाख रुपये तर देशील ना रे? त्या रत्न पारख्यानं विचार केला, अरे हा हिरा अब्जावधीचा दिसतोय, या सोनाराला यातली किंमत कळत नाही म्हणतो. त्या रत्न पारख्यानं काय केलं, तो हिरा खिडकीतून फेकून दिला आणि त्या सोनार दादाला सांगितलं, का रे काही पण का त्याचे तुकडे घेऊन येतोस, पैसे मागतो, जा घरी. सोनार निघून गेला. पण आता तो रत्न पारखी तो हिरा उचलण्याकरता बाहेरून आला होता. ज्या वेळेस त्यानं हिरा हातामध्ये घेतला, हिरा तुटलेला होता. तुटलेला हिरा पाहून रत्न पारखी त्या हिऱ्याला म्हणतोय, का रे हिरा मी तर फक्त असं ऐकलं होतं, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जायचा. अरे वाईटाच्या संगतीत गेल्यावरच फुटतोस ना रे तू, मग आज कसा फुटलास? तेव्हा त्या रडणाऱ्या हिऱ्यानं उत्तर दिलं, दादा त्या स्त्रीनं मला खिडकीतून फेकून दिलं, वाईट वाटलं नाही, कारण तिला माझी किंमत माहीत नव्हती. त्या सोनारानंही मला खिडकीतून बाहेर फेकून दिलं, वाईट वाटलं नाही, कारण त्यालाही माझी किंमत माहीत नव्हती. हे रत्न पारख्या, अरे तुला तर माहिती ना मी किती रुपयाचा हिरा आहे म्हणून. ज्यावेळेस तू मला खिडकीतून फेकलंस ना, त्यावेळेस मी तुटलो गड्या, कारण तुला माहिती मी अब्जावधीचा हिरा आहे. ज्यावेळेस तू मला फेकलंस, जेव्हा आपलेच आपल्याला फेकतात ना, त्यावेळेस माणूस तुटतो. त्या ठिकाणी आई वडील असू द्या, मित्र असू द्या, कुणीही असू द्या, आपले माणसं ज्यावेळेस आपल्याला त्रास देतात त्यावेळेस तो माणूस तुटतो.